माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र. वाळव्यात कामी केल्याने सदाभाऊ खोत यांची गावकऱ्यांनी उंटावर बसून मिरवणूक काढली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील भवानीनगरमध्ये विकास कामे केल्याने मंत्री सदाभाऊ खोत यांची गावकऱ्यांनी चक्क उंटावर बसून मिरवणूक रॅली काढली आहे. ताकारे ते भवानीनगर बाधित पाईपलाईन रेल्वे अंडरब्रिजसाठी आणि विकास कामे यासाठी तब्बल 7 कोटी मंजूर केल्याने गावकऱ्यांनी गावातून उंटावरून त्यांची मिरवणूक काढली. भवानीनगरमध्ये 20 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे पण विकास कामे केली नाहीत. मात्र सदाभाऊ खोत यांनी सत्ता नसताना या ठिकाणी कामे करून दिल्याने गावकऱ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या तालुक्यात अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता भोगली आहे पण विकास कामे केली नाहीत. मात्र भाजप सरकार आणि मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे होत आहेत आणि या भवानीनगरमध्ये अनेक वर्ष विकास कामे झाली नाहीत ती मार्गी लावली आणि आज या गावकऱ्यांनी माझी उंटावरून मिरवणूक काढली म्हणून मी भारावून गेलो आहे. भवानीनगर या परिसरातील जनतेची गेली अनेक वर्षाची मागणी होती की आमची शेती ही रेल्वे लाईनच्या वरच्या बाजूला आहे, डोंगराच्या बाजूला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, व आणि त्या ठिकाणी शेतावरतीसुद्धा मोठ्या संख्येनं लोक राहत आहेत आणि रेल्वेच्या मोठ्या लाईनी जर झाल्या तर आम्ही अलीक पलीकडे जायचं कसं, आमचा ऊसाची वाहतूक कशी करायची, शेतमालाची वाहतूक कशी करायची, ह्या अनेक समस्या गेली 30-35 वर्ष इथली जनता मांडत होती आणि या समस्याला खऱ्या अर्थानं तोंड देत होती. मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस जे असतील, अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडं आम्ही आग्रह धरला की या ठिकाणी भुयारी मार्ग होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ताकारीला 4 कोटी रुपये भुयारी मार्गासाठी आणि भवानीनगर या गावाला 4 कोटी रुपये भुयारी मार्गासाठी या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थानं मंजूर केले आणि त्यामुळं आता इथल्या जनतेचा जाण्यायेण्याचा मार्ग सुकर होणार आहे आणि म्हणून आनंदामध्ये इथल्या जनतेनं खऱ्या अर्थानं उंटावरून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. खरं जर बघितलं तर मी हे श्रेय इथल्या जनतेला, इथल्या माईमौल्यांना, शेतकऱ्यांना देऊ इच्छितो की त्यांनी गेली अनेक वर्ष हे मागणी केलेली होता आणि संघर्ष केलेला होता आणि त्याला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.